पूर्व जी काही बैठक आहे या बैठकीच्या संदर्भात बियाण्यांची उपलब्धता, खतांची उपलब्धता, विशेषतः यावेळी प्रयत्न आहे की डीएपीचा वापर कमी होऊन त्या ठिकाणी नॅनो युरियाचा वापर वाढला पाहिजे, कारण जगभरामध्ये आता हळूहळू डीएपीची कमतरता ही भासते आहे आणि म्हणून तो देखील त्याच्यावर भर आपण देतो आहे, तोही प्रयत्न मोठ्या प्रमाणात चाललेला आहे. आणि यासोबत वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांना पीक विमा पूर्णपणे मिळाला पाहिजे त्याचा आढावा आम्ही घेतलेला आहे. कुठल्याही प्रकारची खरीपाच्या हंगामात त्यांना त्रास होऊ नये. एक अजून महत्वाचा मुद्दा, लिंकेजच्या संदर्भात देखील आदेश दिलेले आहेत की लिंकेजच्या संदर्भात केवळ कृषी सेवा केंद्रावर नाही, ज्या कंपनीच्या प्रॉडक्टचं लिंकेज होत आहे त्या कंपनीवर देखील कारवाई करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत.